नमस्कार, मी प्रियंका आणि आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत एक आणि अनेक ही संकल्पना. खर तर ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे, कारण ही संकल्पना शिकून झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना अंक शिकवायला सुरुवात करणार आहोत. आणि अंक शिकवण्याचा प्रवास जर विद्यार्थ्यांचा आनंददायी करायचा असेल तर त्यासाठी एक आणि अनेक ही संकल्पना विद्यार्थ्यांची स्पष्ट असेल तर विद्यार्थ्यांना मजा येईल. तर आता माझ्यासोबत आहे शौर्य आणि आपण विद्यार्थ्यांसोबत ही संकल्पना कशी घ्यायची हे समजून घेणार आहोत. चला ते काय मला सांग बरं. या खूप साऱ्या काढ्या, तर यातली ही किती काढी? ही एक काढी आणि ह्या अनेक काढ्या. ठीक आहे, ह्या किती काढ्या आणि ह्या किती आहे? अनेक काढ्या. अनेक काढ्या म्हणजे एकापेक्षा जास्त काढ्या. आता मी तुला आणखी काही वस्तू दाखवते, तू त्या ओळखायची. हे काय सांग मला. पेन्सिल. तर यातली ही पेन्सिल किती आहे? एक. आणि ह्या पेन्सिल किती आहे? बरोबर. आता मला हात लावून दाखव, अनेक पेन्सिल कुठे आणि एक पेन्सिल कुठे? बरोबर. शौर्य, हे काय आहे? दगड. आता यातला एक दगड काढून माझ्या हातात दे. बरोबर. हे किती दगड आहेत आणि हे किती दगड आहेत? बरोबर. हे काय आहे? बरोबर. आता यातली एक बी मला काढून दे आणि खाली किती बिया राहिल्या? बरोबर. अशा प्रकारे विद्यार्थ्याला वेगवेगळ्या वस्तू दाखवून एक वस्तू आणि अनेक वस्तू यातला फरक समजून सांगा. अनेक वस्तूंमध्ये त्या वस्तू कितीही असू शकतात. अजून विद्यार्थ्याला आपण 1 ते 10 हे अंक शिकवलेले नसल्याने त्याला त्या वस्तू मोजता येणार नाही, पण एकापेक्षा जास्त असलेल्या वस्तूंना अनेक वस्तू म्हणतात हे त्याला समजेल. चला तर मग हा कृती संच व्यवस्थित समजून घ्या आणि विद्यार्थ्यांसोबत सराव घ्या. धन्यवाद.